ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी संपादित साप्ताहिक पनवेल टाइम्स वर्तमानपत्राच्या 13व्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले. पनवेल टाइम्सनं पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. या वर्धापन दिन विशेषांकात पत्रकारितेचा प्रवास, पनवेल टाइम्सची घोडदौड, सत्य बातम्यांचा मागोवा, सर्वस्पर्शी पत्रकारिता, डिजिटल पत्रकारिता आदी विषयांवरील लेखांचा समावेश आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ गझलकार ए के शेख, दैनिक वादळ वाराचे संपादक ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, माजी शिक्षण संचालक रोहिदास पोटे, ज्येष्ठ पत्रकार रमेश भोळे, संजय कदम, शिवसम्राटचे संपादक रत्नाकर पाटील, राजेंद्र पाटील, चंद्रकांत शिर्के, विशाल सावंत, असीम शेख, छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर आदी पत्रकार उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे म्हटले की गणेश कोळी गेल्या 30 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रियतेने कार्यरत आहे. सर्वसमावेशक बातम्यांच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आधुनिकीकरणाच्या युगात सोशल मीडियामुळे ताबडतोब प्रसिद्धी होत असते, मात्र गणेश कोळी यांच्यासारख्या पत्रकारांमुळे वर्तमानपत्रांचे महत्व अबाधित आहे असे सांगतानाच गणेश कोळी यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल कौतुक केले, तसेच पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. आज या पनवेल टाइम्स विशेषांकाचं प्रकाशन होत आहे. मला अतिशय आनंद वाटत आहे की गणेश कोळी हे ज्येष्ठ पत्रकार तर आहेतच, पण अतिशय अजून सज्जन बोलायला हरकत नाही अशा प्रकारचे ते पत्रकार आहेत. आणि मी वाचता वाचता जो पनवेल टाइम्स सत्य बातम्यांचा मागोवा, सत्य बातम्यांचा मागोवा देतात म्हणल्यानंतर तो चांगला सज्जन माणूस सांगण्यात पाहिजे. आणि ह्या दृष्टीने साधारणतः ते जर पाहायला गेलं तर पत्रकारिता हे ठीक आहे, युग येईल तर युगाप्रमाणे प्रत्येकाला बदलावं लागतं, त्याप्रमाणे आजची पत्रकारिता पहिल्यासारखी काही राहिलेली नाही. परंतु तरी देखील आज इलेक्ट्रॉनिक्स पत्रकारितेला फार मोठा डिमांड चढलेला आहे आणि त्याचा वापरही जास्त होत आहे. क्षणाक्षणाला एक एक तासापूर्वीची बातमी, 15 मिनिटापूर्वीची बातमीसुद्धा त्यावरचं होतं. म्हणजे पत्रकार परिषद अमुकाची कराडला, दुसऱ्याची चाखाला, तिसऱ्याची मुंबईला, अर्ध्या अर्ध्या तासाने वेगवेगळ्या बातम्यांना ऐकायला मिळतात. आणि वर्तमानपत्राला काही मर्यादा आहेत, प्रिंट असल्याकारणाने त्याला काही मर्यादा आहेत, पण तरी देखील अगदी चांगल्या रीतीनं मनापासून वाचावं, आनंद घ्यावा, बातमीचं असेल असेल तर ते फक्त प्रिंट मीडियामधूनच पत्रकारिता आपली होते. आणि त्यात एखादं काही ठराविक आता म्हणावं लागेल असं, म्हणजे पत्रकारांच्या संख्येमध्ये पाहायला गेलं तर 10-20% पत्रकार फक्त असे असतील की जे खऱ्या अर्थानं सत्यचं मागोवा घेत पुढे जात असतात, बाकी हातात आणि पाठही तरंग होतात. मध्यतरी का ह्याला इलेक्ट्रॉनिक्सच्या पत्रकाला विचारलं किंवा तुझं मन काय सांगते, तुला काय वाटतं ह्या देवा पाटील यांचे विमानतळ नाव जेव्हा येवा पाटील. माझ्याकडं बऱ्याचशा लोकांनी आम्हाला पत्रकार मित्रांनी अगदी पत्रकार संघटनांनी संघटनेने पाठिंबा दिला. त्याच्यानंतर मी एका ह्याला विचारलं किंवा तू आता हे बाकीसारखे उलटंसुलटे जे काय बोलताय ते तुला पटतंय का, मग तुला माहीत आहे की ह्याच्यावरती काय केलं, ते देवा पाटलांच्याबद्दल काय कशाचे नसतात, मग ह्याच्याकरता जास्त डिमांड का देतात, छापू नका असं म्हणत नाही. प्रत्येकाचं मत छापायला पाहिजे, बोलायला पाहिजे, पण ते छापताना बोलताना तर आपल्याला वाटतंय किंवा हा माणूस जे बोलतोय ते का आहे, कशा तिने काय, तिचं भावी कालावधी का आहे, पुढील पाठचा कालावधी काय आहे, भावी काळात तो कसा वापरतोय सर्व चालू वर्तमान काळात, तर त्या दृष्टीने तुला पटतंय का काय साहेब म्हणजे आता ह्याच्याकरता करावं लागतं, त्याचं उत्तर ह्याच्याकरता करावं लागतं, करावं लागतं ठीक आहे. थोडं इकडे तिथे जराशी वाट सोडली तर चालेल, पण पूर्ण वाट बदलूनच जर मागच्या बाजूला आपण गेलो तर ती पत्रकारिता काही उपयोगाची नाही आहे. आणि तशा दृष्टीनं गणेश कोळीने अजून वाट सोडलेली नसं मला वाटतं. पनवेल टाइम्स जे आहे ती चांगला अंक असतो हाही साप्ताहिक याचं वार्षिक आपला विशेष अनुभव आहे. वर्धापनाचा तो छान झालेला आहे आणि त्यातसुद्धा गणेश कोळी यांना ह्या वर्तमानपत्रांना शुभेच्छा देतो आणि पनवेल टाइम्सच्या या विशेषांकाचं प्रकाशन झाल्याचं जाहीर करतो.